आता बातमी पनवेलहून। पनवेलमध्ये भाजपला बंडखोरीचं ग्रहण लागलंय। खारघरमध्ये 50 पदाधिकारी कार्यकर्त्यांनी राजीनामे देऊन अपक्ष उभा राहणार असल्याचा निर्णय घेतलाय। पनवेल महापालिका निवडणुका तोंडावर आल्या असतानाच भाजपात गेल्या अनेक महिन्यांपासून खदखद असलेल्या अंतर्गत असंतोष समोर आलाय। खारघरमधील 50 पदाधिकाऱ्यांनी भाजपला रामराम ठोकलाय, त्यामुळे भाजपला खारघर विभागात फटका बसण्याची चिन्ह आहेत। जवळजवळ 12 वर्ष रामशेठ ठाकूर यांच्यासोबत निष्ठेनं काम केलं, स्वखर्चानं जे काही आम्ही जे कार्यक्रम राबवले स्वखर्चानं कार्यक्रम राबवले। ही महानगरपालिका डिक्लेअर होण्याच्या अगोदर जून महिन्यामध्ये त्यांनी मला पूर्ण खारघर सॉरी पनवेल नगर महानगरपालिकेमध्ये पहिल्यांदा डिक्लेअर होणारा कॅन्डिडेट मी आहे, कारण मला शहराध्यक्ष दिला नव्हतं। म्हणून त्यावेळेस तुला मला बोलले, स्वतः रामशेठ बोलले का तुला महानगरपालिकेचं तिकीट मी आज डिक्लेअर करतो आहे, मग ते त्यांनी का दिलं नाही, कोणाच्या दबावाखाली दिलं नाही? आम्ही 10 वर्षापासून रामशेठ ठाकूर साहेब यांच्याबरोबर निष्ठेने काम केलं, पण आज तिकीट द्यायचा टाईम आला रामशेठ ठाकूरनी। जे नवीन नवीन लोकांनी प्रवेश केला त्यांना तिकीटं दिलं आणि जुन्या लोकांना निष्ठावंत लोकांना डावलले। गुंड प्रवृत्तीचं त्यांना आवडतं,